दोन्ही छत्रपती घराण्याचा फार मोठा सामाजिक वारसा आहे समाजाला नेहमी आम्ही एक वेगळी दिशा दिलेली आहे दिशा भूल करण्याचं आमच्या रक्तात नाही आहे आणि म्हणून मला असं वाटलं आज की आपण उदयनराजेंची भेट घेऊ आणि आनंदाने सांगायचं आहे की आमची सविस्तर चर्चा झाली अनेक विषयावर आमचं एकमत आहे बहुतांश सगळ्या मतावर एकमत आहे असं मी म्हणेन आणि एकमत म्हणजे त्याला तुम्ही परत डायव्हर्ट करून घेऊ नका की दुसरं काय त्याच्यात काय हे आहे का दुमत आहे का अजिबात नाही पूर्वीपासून ते आज पण आम्ही एकमतानेच काम करत आलेलो आहे मला या प्रसंगी परत एकदा नमूद करायचं आहे की ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं चं आरक्षण हे धुडकावून लावलं <coughs> आपल्याला सामाजिक मागास आपण नाही आहोत असं सा त्यांनी सांगितलं <coughs> फॉरवर्ड क्लास म्हणून आज आपण आलो आहे फॉरवर्ड क्लास म्हणजे उच्चवर्णीय आता मग हे आरक्षण मिळवायचं कसं तर त्याला दोनच पर्याय आहेत पहिला पर्याय आहे की रिव्ह्यू मध्ये जाणं रिव्ह्यू पिटिशन जर उडलं तर आपल्याला ऑप्शन आहे क्युरेटी पिटिशनला जायचं आता क्युरेटी पिटिशन भोसले समितीच्या अहवालाने सांगितलं की आपल्याला क्युरेटी पिटिशन जायची काही गरज नाही मग राहतो कुठला मार्ग की तीनशे अडतीस ब थ्री थर्टी एट बीच्या माध्यमातून आपल्याला एक वेगळा आयोग स्थापन करावा लागेल आयोग स्थापन झाल्यानंतर हा विषय राज्यपालांच्याकडे जाणार सामाजिक मागास आपल्याला सिद्ध करावा लागेल आणि त्याच्यानंतर राज्यपाल हे राष्ट्रपतींना पाठवणार राष्ट्रपतींना योग्य वाटलंस तर तीनशे बेचाळीस अ च्या माध्यमातून ते केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे हा विषय देऊ शकतात केंद्रीय केंद्रीय मागासवर्ग आयोग हे राज्य मागासवर्गीय आयोगाकडून सगळ्यात डाटा घेईल आणि मग परत राष्ट्रपतींना जर वाटलं तर ते पार्लमेंटमध्ये हा विषय आरक्षणाचा घेऊन जाऊ शकतात म्हणून सगळ्या राज्यकर्त्यांनी ठरवावं की आपल्याला कुठला पर्याय घ्यायचा आणि कसं जायचं दुसरं जे कोल्हापूरला पासून आम्ही जे सुरुवात करतो मुख आंदोलनचं छत्तीस जिल्ह्यात आम्हाला सगळ्या छत्तीस जिल्ह्यात जायचं असा आमचा उद्देश नाही आहे तुम्ही मार्ग काढा ना पाच मागण्या केल्यात ज्या राज्य शासनाच्या हातात आहेत मी खोल जाणार नाही पण थोडक्यात सांगतो पहिली मागणी सारथी आहे दुसरी मागणी अण्णासाहेब पाटील महामंडळाची आहे तिसरी मागणी जे ओबीसीना सवलती मिळतात त्या ओबीसीच्या सवलती तुम्ही मराठा समाज गरीब मराठा समाजाला द्या चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पंजाबराव देशमुखाच्या माध्यमातून तुम्ही दर जिल्ह्यात एक वस्तीगृह निर्माण करा आणि पाचवा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो दोन हजार एकशे पंच्याऐंशी जे विद्यार्थी अडकलेले आहेत किंबुना ज्या सुद्धा असतील त्यांना तुम्ही नोकरी द्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तुम्हाला सूचना दिल्या सगळ्यांना तुम्हाला देता येत नसतील तर तुम्ही सुपरन्युमेररी वापरा सुपरन्युमेरिजचा अनेक मुद्दा मला सांगायचा आहे की जर तुम्हाला आरक्षण मिळत नाही एक वर्ष दीड वर्षभर पर। तोपर्यंत तुम्ही सुपरन्युमरी शिक्षणात सुद्धा वापरू शकता आजपर्यंत इतर राज्यात सुपरन्युमर पद्धत वापरली गेलेली आहे आजही तुम्ही वापरू शकता हे जर पाच ते सहा मागण्या तुम्ही मंजूर करा आम्ही तुमचं स्वागत करू शकतो पण आता वेळ आलेली आहे की समाज बोललो आहे आम्ही बोललो आहे आता वेळ आले लोकप्रतिनिधींनी ह्याच्यावर बोलणं गरजेचं आहे आणि म्हणून हे तुम्ही कसं एकत्र आणू शकता आणि ह्याच्यात अनेक आमची अधिवेशनाची मागणी आहे जे उदयनराजे स्वतः बोलतील ते उदयन आणि जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनच्या मा सुद्धा ह्या गोष्टी मारी लागू शकतात म्हणून माझी सरकारला परत एकदा विनंती राहणार आहे की या सहा मागण्या हे तुम्ही लवकरच्या लवकर मार्गी लावा आम्ही तुमचं मनापासून स्वागत करू पण मला आज आनंद आहे की आज बऱ्याच वर्षानंतर आम्ही नेहमी एरवी भेटतो पण मला आनंद आहे की दोन घराने सातारा आणि कोल्हापूर आज परत एकदा एका विषयासाठी आज एकत्र आले आणि म्हणून उदयनराजेंनी सुद्धा परवाच भेटायचं होतं पण त्यांना कमिटमेंट स्वतः ते भेट झाली नाही पण आज भेट झाल्यामुळे मला मनापासून आनंद वाटत महाराज तुम्ही इकडे असताना आज अजितदादांनी कोल्हापूरमध्ये तुमच्या घरी जाऊन शाहू महाराजांची भेट घेतली आहे तर या भेटीबद्दल तुम्हाला काय आतापर्यंत नाही तो त्यांचा अधिकार असेल छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा असेल त्यांना ते गेले असतील तिथं पण त्या भेटीत काय झालं मला त्याची काही कल्पना नाही आहे किंबुवाना मला कल्पना सुद्धा नव्हती ते भेटणार आहे आणि पण जर त्यातनं काय साध्य होत असेल तर वेलकम पूर्वकल्पना नव्हती तुम्हाला नाही मला मला कल्पना वैयक्तिक नव्हती पण पॅलेसमध्ये मला कळालं होतं की ते भेटायला तुम्हाला फोन झाला अजितदा मला काही फोन आला नव्हता तेवीस मार्च चौऱ्याण्णवला जे एखादा जी आर काढून जेव्हा तुम्ही आरक्षण देता वेगवेगळ्या समाजाला त्यांचं रद्द करू नका ना कोण म्हणते पण जी आर काढून मराठ्यांना पण द्या ना तर उद्या आज जसं संभाजीराजेंचे माझे आहेत तुमचे सगळ्यांचे आपण कधी जात बीत कधी बघितली नाही आज पण जाणवतं काय जाणवतं तर जे लहानपणाचे मित्र आहेत कॉलेजमधले मित्र आहेत ते आज बोलतानासुद्धा अंतर ठेवून बोलतात ही दरार ही दुफळी ही निर्माण करायचं कारण काय आणि कोण करतं आहे हे राज्यकर्ते करतात समाजाचा याच्याशी काही संबंध नाही जर ह्यांना करत करायचं असतं राज्यकर्त्यांना मग आमदार असतील खासदार असतील त्यात माझा सुद्धा समावेश ह्यांचा है, सुद्धा संभाजीराजेचा तर व्यक्तिगत स्वतः स्वार्थ स्वार्थासाठी ना संभाजींनी किंवा मी आम्ही दोघांनी कधी असं दुफळी निर्माण होईल असं काही कृत्य केलं त्यामुळं आंदोलन हे ते करण्यापेक्षा कोर्टात काय होणार जर करायचं असतं द्यायचं असतं त्यांनी मागच दिलं असतं ह्यांची इच्छाशक्तीच नाही ह्यांची इच्छाच नाही ह्यांना फक्त राजकारण करायचं एवढे व्यक्ती केंद्रित हे लोक सगळे राजकारणी झालेत हे सगळे आमदारांनी माझं जर ठाम मत आहे की आज ह्याच्यामुळं जर मोठ्या प्रमाणावर जर उद्रेक झाला तर ह्याला जबाबदार ते असणार आहे त्यावेळेस ना उदयनराजे ना संभाजीराजे किंवा कोणी कोणीही त्यांना थांबवू शकणार नाही किंवा आम्ही दोघं आडवे पडलो तरी आम्हाला आम आम्हालासुद्धा आमच्यावरतीसुद्धा घणाघात हल्ला करायला कमी पडणार नाही ते म्हणतील तुम्ही आता बाजूला थांबा अशी वेळ येऊन देऊ नका माझं तर म्हणणं ह्या जेवढे राज्यकर्ते आहे ना आजपर्यंत त्यांना फार मुभा दिली गेली त्यांना वाटलं निवडून आल्यानंतर आपण म्हणजे संपूर्ण म्हणजे लोकशाहीतले हे जे राजे आहेत ना ह्यांना सुद्धा जाब विचारला पाहिजे ना पहिलं राजेशाही होती बरोबर त्या काळात असं नव्हतं तुम्ही लोकांनी सांगितलं लोकशाही पाहिजे लोकशाही अस्तित्व झाली पण लोकशाहीतल्या राजांनी नीट वागत नसले त्यांना माझं तर ठाम मत आहे आडवा आणि गाडा ह्या लोकांना त्यांना विचारा की का तुम्ही असं करत नाही आणि हे सुरुवात माझ्यापासून करा ना माझ्या आमच्या वाड्यावरती माझ्या वाड्यावरती मला विचारा तसं मला जसं विचारणार लोक त्याच प्र पद्धतीने प्रत्येक आमदार खासदारच्या इथं जाऊन एकदा होऊन जाऊन द्या ना खरं खोटं कशाला का कारण काय प्रत्येकांना म्हणजे तुम्ही किती दिवस लोकांना संभ्रम अवस्थेत ठेवणार आहात आणि काय तुम्हाला तुम्हाला अधिकार दिला कोणी मला अधिकार दिला कोणी की ह्याला म्हणायचं तू मागास वर्ग म्हणजे मी उच्च आणि तो निच म्हणजे खालच्या वर्ग ह्याच वर्गातला मला अधिकार कोणी दिला अहो ह्या लोकांनी सोयीप्रमाणे त्या काळात संपूर्ण हे केलं घटना लिहिली बाबा बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य करतो त्यावेळेस सुद्धा संपूर्ण आमच्या सगळ्या घराण्याचं त्यांचं संपूर्ण सपोर्ट होत लिहिली सगळं दिलं जून आता वर्ष झाले जवळप पन्नासपेक्षा जास्त अधिक वर्ष झाले सत्तर वर्ष झाले आता या सत्तर वर्षामध्ये त्यावेळेची जी परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती या जमीन आसमानचा फरक आहे का नाही मला सांगा फक्त आणि जर फरक असेल तर यू हॅव टू मेक अमेंडमेंट्स लोकांना एकत्र ठेवायचं भारत हा आपला एकमेव देश आहे की ज्याच्यात एवढ्या जाती जमातीतले पोट जात पोट जात जात ही जात हे ते करत करत एवढ्या जाती आहेत एवढ्या जाती सगळ्या अख्ख्या जगातल्या लोक देशातल्या गेल्या जा तरी एवढ्या जाती जम हे नाही आणि जर ह्या लोकांना जर एकत्र ठेवलं ठेव तुम्ही ठेवू शकला नस ठेवू शकत नसाल तो देशाच्या तुकड्याला किती वेळ लागतो आहे आणि ह्या लोकांना त्यातनं राजकारण हे जे जे आता लोकशाहीतले राजे आहेत तर त्यांना जर कळत नसेल तर ही सगळ्यात दुर्दैवी बाब आहे आणि मग लो ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे त्या प्रत्येकाने मग तो मराठा समाजाचा आमदार असू दे खासदार असू दे तर कुठल्याही समाजाचा त्या लोकांनी त्यांना विचारलं पाहिजे <laughs> उद्या त्यांची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी त्यांचा नैतिक नैतिक त्याची जबाबदारी आहे की त्यांनी ह्याच्यात सॉरी त्यांनी लक्ष घातलं पाहिजे नाहीतर अन्यथा उद्रेक होणार पण माझं म्हणणं आहे की आता आपलं विषय काय आहे प्रत्येकाचे पाच बोट जसे एकसारखे नसतात तसं प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात माझा काय विचार असेल त्याची तुम्ही आग म्हणजे तुम्ही सहमत तुम्ही स तुम्ही संमती दाखवा असं मी कधीच म्हणणार नाही किंवा मी तुमच्याशी संमती दाखवायचं काय कारण नाही माझे प्रिन्सिपल वेगळे आहेत मी ग्राउंड म्हणजे ग्राउंड रियालिटी पकडून चालणारा माणूस आहे हे कायदा बेगदा मी मानत नाही कायद्याने काय तर कायदा एवढा असता आणि जर ह्या संपूर्ण ज सुप्रीम कोर्टच्या जजनी जो निकाल दिला माझं ठाम मत आहे माझा आरोप नाही ठाम मत आहे की ह्यांनी कोणी तो अहवाल वाचलाच नाही गायकवाड कमिशनचं वाचलं असतं तर मला सांगा ना पण ते कोणाला लागू होतं ते आमच्यासारख्यांना लागू होतं नाही ज्यांची ते इकॉनॉमिकली बॅकवर्ड जो वर्ग आहे मग कुठल्या जाती जमातीतला असू त्यांना लागू करा ना त्यांना कशाला शिक्षणापासून आणि ह्या बाकीच्यापासून तुम्ही वंचित ठेवताय हे बघा तुम्ही आता पक्ष भिक्षेच्या जाणून नका पक्ष कुठला जरी असला हे मी जे बोलतोय ना ते सगळ्यांना लागू होतं राज्यकर्ते कुठले पण असू दे आमदार खासदार मग भाजप असू दे काँग्रेस असू दे एन सी पी असू किती पक्ष येतात मला माहीत नाही आर पी आय आय अजून जे जनता दल बिनता दल अजून कम्युनिस्ट बिम्युनिस्ट अजून काय ही आधी काढा ते सगळ्यांना लागू होतं कळलं का त्यामुळे ह्याच्यात नाही इथं प्रश्न समाजाचा आहे इथं सामाजिक व्यवस्था व्यवस्थेत फूट पाडण्याचं जे जे फूट पडणार आहे त्याचं त्याचं त्याचा माझा म्हणजे माझा त्या बाबतीत मी विचार करतो खंत आहे राज्याची राज्याची जबाबदारी आहे कशाला माझं त्याच्या पलीकडे जातो जर हे एवढे धुतल्या तांदळासारखे जर स्वच्छ असतील ना हे सगळे आमदार आणि हे सगळे मग काय प्रॉब्लेम काय यांचा काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे त्यांचा उद्धव ठाकरे आहो सोडा उद्धव 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 ठाकरे सोडून द्या सगळे अजित पवार सोडून द्या सगळे मी इन जनरल विचारतो काय प्रॉब्लेम काय विशेष अधिवेशन बोलवा ना तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट तुमचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही हे करा तुमच्यासारख्यानं तिथं आहात एंट्री द्या आणि होऊ दे काय होतं हे सभागृहात गेल्यानंतर एक बोलतात बाहेर आल्यानंतर दुसरं बोलतात हे असं होता कामा नाही ना केंद्राने याच्यामध्ये पंतप्रधानांनी लक्ष नको घालायला कारण तिथं एक मिनिट आपण खासदार आहात लोकप्रतिनिधी म्हणून आपण एक लक्षात घ्या पहिलं विशेष अधिवेशन होऊ द्या ना काय नेमकं राज्यात राज्यातच ना काय जा नेमकं तुम्ही आजपर्यंत काय दिवे लावले काय तुम्ही हे केलं कोणात कोणी कोणाच्या कोणाला कुठं फूस लावली कोणी काय केलं हे लोकांना कळू दे ना वाईट पेपर श्वेत पत्रिका ज्याला आपण म्हणतो ती सादर करा हे पहिल्यापासून मागणी आहे विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता त्यानंतर पुढचा मार्ग काय त्यांना त्यांना बोलू त्यांचा घास नाही त्यांच्या सगळ्यांमध्ये दम असेल ना त्यांनी बोलून दाखवा उगेच आपलं टोलवटली चाललंय कशाला उगेच एक वर्ष दीड वर्ष आज जे मुलं आहे त्यांचं त्यांचं भवितव्याचा प्रश्न आहे यांना काय पडली असं आहे ना तुम्ही विचार करा ना का आदिवेशन बोलत नाही भाजपकडून जे आंदोलन केलं जाते तर तुम्ही त्याच एक लक्षात घ्या भाजप या पक्षया ला, पक्षया ला, पक्षया बाकी पक्षापेक्षा हा पक्ष पक्षाचा ह्याच्याशी कुठल्याही पक्षाचा आहे आणि ह्या ह्याच्याशी संबंध नाही प्रत्येक पक्षाला पक्षाची तेवढीच जबाबदारी आहे की जसं तुम्ही त्या बाकीच्यांना आरक्षण दिलं तसं मराठा समाजाला मिळालं पाहिजे आज मला सांगा ना तुम्ही आता तसं बघायला गेलं तर आता सत्तर टक्के आहेच ना पन्नास टक्क्याच्यावर नाही हे कुठल्या ह्याच्यात कोणी कोणी म्हणजे मग तुम्ही जे म्हणजे तुम्ही लोकसंख्येच्या हिशोबाने जर नेणार असल तर मग त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करा ना तिकडे मेतेनं दुसरं एक आंदोलन पुकार सगळे करणार